फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. थोडी कसला आवाज झाला ग? चमचाचा. चमचा? अग हा, तू इथे काय करतेस? मी स्वयंपाक. स्वयंपाक? हो. पण का? का म्हणजे तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का? जायचंय ना. मग मग काकू करून देते तसा डबा नकोय का? ओ अच्छा अच्छा, अग विसरलोच होतो. पण मी कॅन्टीन मध्ये खाल्लं असतं ना. कॅन्टीनचं? कॅन्टीनचं जेवण चांगलं नसतं. कोण म्हणतं असं? आबा बोलतात बाहेरचं जेवण चांगलं नसतं. हो का? बर बर. पण मग आता काय करायचं आपण? मी काकूला फोन करू का? का? नीता काकू येईल आणि मला स्वयंपाक शिकवेल. अग बेटा, ती इथे येणार, तुला स्वयंपाक शिकवणार, खूप वेळ जाईल ना, आणि मला ऑफिसला जायचंय. अग मग काय करायचं? असं करूया, स्वयंपाक मीच करतो. तुम्ही? मग मला येतो स्वयंपाक करता. तुम्ही स्वयंपाक करा, मी तुम्हाला मदत करते. ठीक आहे. गुड मॉर्निंग पुरंदरे. अरे गुड मॉर्निंग गौरी. गुड मॉर्निंग. अरे काय नाही, रुटीन जॉगिंग करून झालं, म्हटलं जाता जाता डोकावून जावं. तुझा फोनही आला होता. शेवटी तुझी भीती खरी ठरली ना गौरी. बेटा तू रूम मध्ये जाऊन ब्रेकफास्ट करशील? चालेल. हे सावकाश, हळू, सांडू नको का दूध? बस रे. चहा घेणार आहेस का? नाही, नको. कसा आहेस तू? तुझी खूप काळजी वाटत होती रे. म्हटलं गेसवर्क करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन भेटलेलं बरं. शांत झालंयस? निनाद, मी काय लहान मुलगा आहे का? आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. काय तू? नाही नाही, खरं आहे तुझं. पण निनाद, पण आता ना मी ठरवलंय, मी पण चिडणार सगळ्यांवर. अरे सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून सगळ्यांचे आरोप ऐकून, टोमणे ऐकून कंटाळा आलाय मला, माहितीये ना. मान्य आहे मला, चुका झाल्या माझ्याकडनं, नाही म्हणतच नाहीये मी. अरे पण चुका सुधारण्याचा, सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय मी, अगदी मनापासून. हो ओके, पण तरी अरे सगळ्यांचा मीच गुन्हेगार. आई, आबा, जानवी, जगन्नाथ आणि आता नीता सुद्धा, म्हणजे यापैकी कोणाची काहीच चूक नाही. नाही तसं नाही अरे, चुका सगळेच करतात रे. पण जे चुका मान्य करतात आणि प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न करतात ना, ते सगळ्यांच्या नजरेत खुपतात रे. म्हणूनच ना आता मी ठरवूनच टाकलंय, निगर घट्ट व्हायचं बस, काही मनाला लावूनच घ्यायचं नाही. किरण, मला हे पक्क माहिती आहे की तू कितीही निगर घट्ट आणि बेजबाबदार व्हायचं ठरवलंस ना, तरी तुला ते जमणार नाही. तुझ्या कुटुंबाचा, मग त्यात आई आबा सुद्धा आलेच, त्याचा तू करतायस. तुझ्या निर्णयावर आणि कृतीवर सगळं काही घडणार आहे किंवा बिघडणार आहे. एकच उपाय, तुझा तोल ढळू देऊ नकोस. हॅव पेशन्स. जसं योग्य पथ्य पाळलं की शरीर स्वतःच स्वतःला कणखर बनवतं ना, आजारांना बरं करतं, आयुष्याचंही तसंच असतं रे. इट विल क्युअर इट सेल्फ. थँक्स निनाथ, डोंट वरी, मी काळजी घेईन. दॅट्स बेटर.